एक रुपयाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेला शेतकऱ्यांमधून प्रतिसाद वाढावा यासाठी शिरोळ तालुक्यात चित्ररथाच्या माध्यमातून जागृती सुरू झाली आहे. सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिरोळ, अनिलकुमार केहेळकर, तहसीलदार शिरोळ, चंद्रकांत जांगळे, तालुका कृषी अधिकारी शिरोळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून चित्ररथाची सुरुवात झाली. यावेळी डी एस आवारे, शशिकांत कांबळे, विश्वास गुरव, एस जे मुळीक, विमा प्रतिनिधी अनिल माळुंगेकर हे उपस्थित होते. माहिती सेवा केंद्र, सेवा सोसायटी, राष्ट्रीयकृत बँका, विमा प्रतिनिधी, वित्तीय संस्थेच्या माध्यमातून एक रुपयाच्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अर्जदार या योजनेत सहभागी होणार आहे. सोयाबीन, भुईमुग, ज्वारी ही प्रामुख्याने अधिसूचित केलेली पिकं आहेत आणि या पिकासाठी विमा उतरवता येणार असून शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती तसेच पिकाची उगवण झाली नाही, बियाणात फसवणूक, अपेक्षित उत्पन्न निघालं नाही अशा कारणास्तव माहितीसाठी तात्काळ कृषी कार्यालय तसेच विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे. होणाऱ्या नुकसानीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे यांनी केलंय. शिरोळ प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.